नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात मी अनुराधा रघुते आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सामाजिक क्षेत्रात विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आपण आमंत्रित करीत असतो, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेत असतो. कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी लढून आज कॅन्सरग्रस्तांची हिरकणी असलेल्या सौ अर्चना साठेदास यांच्याशी आपण संवाद साधूया. छोटी छोटी जलकी बुंदे सागर को भर देती है, वालू की रज नन्नी नन्नी सुघर भूमि रच देती है, क्षण क्षण का लंबा युग बन जाता है, क्षण को क्षुद्र न समझो भाई वह जग का निर्माता है. आयुष्यात वेळेचा सदुपयोग करून सामाजिक कार्यात विशेष हिरिरीने भाग घेणाऱ्या महिला या समाजासाठी देवदूत ठरत असतात. कॅन्सर या शब्दांची जनमानसातून भीती घालवणाऱ्या आणि त्यासाठी असीधारा व्रत घेतलेल्या सौ अर्चना साठेदास यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. नमस्कार अर्चनाताई, सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कॅन्सर या शब्दाशी शह देताना, लढताना, त्याच्याशी दोन हात करताना आपली मनाची अवस्था काय होती? कॅन्सर हा शब्दच उच्चारला की हृदयाचे ठोके वाढतात आपोआप. आपल्याला माहिती असतं की कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आहे, पण तरीही जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा आपल्या मनात भीती दाटून येते. म्हणजे समोर काय वाढलेलं आहे काहीच माहिती नाही, सगळीकडे अंधार वाटतो आपल्याला. 2008 याचा आपल्याला सामना करावा लागेल अशी पुसटशी कल्पना सुद्धा कधी मी केली नव्हती. तसं 2008 म्हणजे माझं लहानपणी खूप सुखवस्तू स्थितीत गेलं असंही नाही. खूप टक्के टोटपे खाल्ले, खूप चढ उतार पाहिले. लहानपणीच माझे बाबा गेले, मग मी, माझी आई, माझं एक लहान बहीण आणि माझा एक लहान भाऊ, आम्ही चौघं कसेबसे सावरलो. उदरनिर्वाहासाठी मेस सुरू केली. कालांतराने माझं लग्न झालं आणि थोडं सुरळीत होत नाही तर 2008 मला कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर. अच्छा, स्तनांचा कॅन्सर. तर जेव्हा हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला की मी माझ्या मिस्टरांना सांगू काय, कारण 6 महिन्यापूर्वीच त्यांची एनजिओप्लास्टी झाली होती आणि ते हे हा धक्का पचवतील की नाही. कारण काय असतं की तेव्हा कॅन्सर म्हटला की म्हणजे लोकांना वाटतं की बा आता ही व्यक्ती काही राहत नाही, म्हणजे खूप दडपण येतं. कॅन्सर या शब्दाचंच दडपण आहे लोकांना. तर मी म्हटलं की कसं सांगावं हा मोठा यक्षप्रश्न. आणि दुसरी म्हणजे काय की कॅन्सरवर ट्रीटमेंट करायला पैसा कुठून आणायचा, कारण 6 महिन्याच्या आधी इतकं मोठं ऑपरेशन झालं होतं त्याच्यात आपला पैसा गेला. आणि हे माहिती नव्हतं ना की कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे काय एक्झॅक्टली आणि किती पैसा लागतो. फक्त या वावड्या होत्या की बा कॅन्सरला खूप पैसा लागतो, कॅन्सरची ट्रीटमेंट अशी असते म्हणजे भयानक असते. तर मग जेव्हा निदान झालं तेव्हा मी घरी आली आणि मिस्टरांना सांगितलं की असं असं झालं. पण काय असतं की आपल्यावर जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा कोणाच्या नाही कोणाच्या रूपात देव आपल्या पाठीशी राहतो आणि त्याच्यातून आपला आपल्याला मार्ग दाखवतो. तर हे म्हणाले की काही हरकत नाही, आपण त्याचा सामना करू. आणि मुख्य म्हणजे हीच गोष्ट खूप मोठी असते की कॅन्सर पेशंटच्या बाबतीत की घराच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळे त्यांच्या मनाला उभारी येते की नाही आपण याच्यातून बरे होऊ शकतो, आपण याच्यातून बरे होऊ. तेव्हा कसं व्हायचं की म्हणजे किमोथेरपी नंतर डोक्याला स्कार्फ बांधून जेव्हा लोक दिसायचे, कोणती व्यक्ती दिसायची, तेव्हा मनात चर्र व्हायचं की बापरे यांना कॅन्सर झालेला आहे आणि हेच आपल्या नशिबी आलं. तर हे म्हणजे खूप भीतीदायक होतं. तसं घाबरायला थोडासा वेळ लागतो आणि आम्ही घाबरलेलोच होतो, पण नुसतं घाबरून काही हातावर हात देऊन तर काही होणार नाही. त्याच्यामुळे स्वीकारायचं आणि त्याच्यातून मार्ग निवडायचा. आणि लहानपणापासूनच काय की कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींवर
मात करायची, संकटांवर मात करायची सवय होती, त्याच्यामुळे प्रतिकार करायची, त्याच्यामुळे ते स्वीकारलं आणि डॉक्टरांकडे गेलो. आणि मी आज छातीठोकपणे सांगू शकते की कॅन्सर इज नॉट अ डेथ सेंटेन्स इफ डिटेक्टेड अर्लियर. म्हणजे लवकर निदान झालं कॅन्सरचं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सरचं निदान केव्हा झालं आणि त्याची लक्षणं काय आढळली? मी जेव्हा 38 वर्षांची होती तेव्हा मला कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि हे वय कसं असतं की थोड्याशा जबाबदारीतून आपण मोकळं होतो आणि जीवनाला एक स्थैर्य येतं, पण त्या वयातच कॅन्सरने माझ्यावर घाला घातला. एक दिवस मला लेफ्ट ब्रेस्टमध्ये छोटीशी गाठ आढळली हाताला, आणि ती गाठ अशी कडक होती. तर मी म्हटलं की अरे हे काही म्हणजे वेगळं प्रकरण दिसत आहे, कारण आपण कसं थोडंसं अवेअर असतो, टीव्हीवर आपण ऐकतो, पेपरमध्ये पाहतो, म्हणजे लक्षणांबाबतीत अवेअर असतो. तर मी मिस्टरांना सांगितलं की अहो ही मला ही गाठ आली आहे आणि मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. त्यांनी पाहिलं, ते म्हणाले की तू ताबडतोब गायनोकॉलॉजिस्टकडे जा. आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे जे करायचं ते माझ्या मी एकटीनेच करायचं, ज्यामुळे सगळी शक्ती एकवटून, कारण किती नाही म्हटलं तरी भीती होतीच. बरोबर आहे. गायनोकॉलॉजिस्टकडे गेली, डॉक्टर वझेनकडे गेली, त्यांनी तपासलं, त्यांना काहीतरी शंका आली, म्हणून मग त्यांनी मला ऑन्कोसर्जन डॉक्टर अजय मेहतांकडे पाठवलं. तिथे गेली, त्यांनी फिजिकल एक्झामिनेशन केलं, त्याच्यानंतर एक FNAC नावाची टेस्ट असते, म्हणजे जिथे आपली गाठ आहे त्याच्यातून ते द्रव काढतात. अच्छा. आणि ते द्रव तपासणीसाठी पाठवतात, म्हणजे त्याच्यात आपल्याला कळतं की आपली गाठ कॅन्सरस आहे की बिनाईन आहे. आणि दुसरं म्हणजे मॅमोग्राफी केली. मॅमोग्राफी म्हणजे एक स्तनाचा कॅन्सर, सॉरी स्तनाचा एक्सरे असतो, म्हणजे त्याच्यात आपल्या स्तनात समजा खसखशी एवढी जरी गाठ असली तरी ती त्याच्यात दिसते, जी आपल्याला हाताला लागत नाही. हा, या दोन तपासण्या झाल्या. त्याच्यानंतर सोनोग्राफी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की बा मी अशा अशा टेस्ट करतो आहे, कॅन्सर आहे की नाही माहिती नाही. बरं, जे ते आधीच घाबरवत नाही लोकांना, कॅन्सर आहे की नाही माहिती नाही, पण या फक्त तपासण्या आहेत आणि संध्याकाळी रिपोर्ट येतील, तर तू कोणाला तरी घेऊन ये बरोबर. आणि दोनच दिवसानंतर माधव नेत्रपेढीचा म्युझिकचा कार्यक्रम होता आमचा, तर मी तिथे सॅम्पल दिलं आणि घरी सांगितलं की असं असं आहे, मी नेत्रपेढीत जाते प्रॅक्टिससाठी. आणि तिथे गेली आणि येता येता व्हाया डॉक्टरकडून घरी जाणार, तर डॉक्टरांकडे गेली, रिपोर्ट्स कलेक्ट केले. डॉक्टर म्हणाले तुझ्यासोबत कोणी आलंय का? तर मी म्हटलं नाही, असं असा माझ्या घरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे सांगायचं ते मला सांगू शकता, मी तेवढी खंबीर आहे, म्हणजे अर्धी माझी तयारी झालेली आहे, काय झालं असेल आहे. डॉक्टर म्हणाले की असं असं आहे, तुला ब्रेस्ट कॅन्सर आहे. म्हणजे असणं आणि कल्पना करणं याच्यात खूप फरक असतो. ते ऐकल्यावर म्हणजे पायाखालची जमीन सरकणे या वाक्याचा मला प्रत्यय आला. पण आमचे डॉक्टर इतके छान की त्यांनी एकदम समजावून सांगितलं की असं नाही बेटा, आपलं अर्ली स्टेजमध्ये तुझा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे हा कॅन्सर पूर्णपणे बरा होईल, तू विश्वास ठेव माझ्यावर. त्वरित उपचाराचा किती फायदा होतो? समाजाची मानसिकता काय असते? कारण समाजाच्या मानसिकतेमध्ये एखादा रोग झाला की आपण त्याला टाळतो, आज जाऊ डॉक्टरांकडे उद्या जाऊ, पण त्वरित उपचार केले तर यात काय फायदा होतो? खूप फायदा होतो त्वरित उपचारामध्ये. आम्ही जेव्हा अवेअरनेस प्रोग्राम करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगतो की लवकर निदान आणि वेळीच उपचार करा, कॅन्सरशी दोन हात, म्हणजे हा त्याचा मूलमंत्र आहे. मला फायदा हा झाला की माझी लंपेक्टॉमी झाली लवकर निदानामुळे. लंपेक्टॉमी म्हणजे जी माझी कॅन्सरस गाठ होती ब्रेस्टमधली, फक्त ती गाठ काढली आणि माझं ब्रेस्ट कन्झर्व झालं. नाही तर काय होतं माहिती का, की ती गाठ आहे ना, समजा जास्त वेळ झाला तर ती गाठ वाढत जाते आणि मग ती स्प्रेड होते, त्याच्यामुळे मग बायकांना आपलं स्तन गमवावं लागतं. अच्छा. असं बायका काय आपल्या शरीराकडे जास्त लक्ष देत नाही. पुष्कळ जणांकडे काय होतं की त्यांना गाठ आढळते पण जबाबदाऱ्या
कोणाचं मुलाचं एक्झामिनेशन असते, कोणाच्या मुलीचं लग्न असतं, कोणी भीतीपोटी जात नाही डॉक्टरांकडे, कोणी लाजेपोटी जात नाही, तर अशा वेळेस काय होतं की त्यांचे गाठ वाढत राहते आणि त्यांचाच कॅन्सर मग स्प्रेड होतो आणि मग तो फर्स्ट स्टेजचा कॅन्सर कधी उग्ररूप धारण करतो हे त्यांनाही कळत नाही. आणि ह्या चांगल्या सुशिक्षित बायकांबद्दल होतं असं. कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सरला खेकड्याची उपमा दिली जाते, तर त्याच्याबद्दल थोडं ऐकायचं होतं. कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींचा रोग आहे. म्हणजे आपल्या शरीरातील पेशी अनियंत्रितपणे त्यांची वाढ होते आणि त्याची एक गाठ बनते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि कॅन्सर म्हणजे तसा त्याचा शब्दशः अर्थच खेकडा आहे. आणि त्याचं त्याला उपमा याच्यासाठी दिलेली आहे की खेकड्याला 8 पाय असतात आणि तो कसाही चालू शकतो, म्हणजे समोर मागे इकडे त्याला वाटेल तसा तो कुठेही जाऊ शकतो. तसंच कॅन्सरचं आहे. समजा लवकर निदान झालं आणि तुम्ही ट्रीटमेंट लवकर घेतली नाही तर तो वाढत जातो आणि तो कुठेही जातो, म्हणजे तो पसरतो म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर समजा झाला असेल तर तो ब्रेस्ट कॅन्सरच्या नंतर तो उग्ररूप धारण करतो. तो कधी ब्रेनमध्ये जातो, कधी बोनमध्ये जातो, लंग्समध्ये जातो, असं तो कुठेही जाऊ शकतो. म्हणजे ताबडतोब त्याच्यावर निदान व्हायला पाहिजे आणि ट्रीटमेंटही लवकर सुरू केली पाहिजे. ट्रीटमेंटही लवकर सुरू केली पाहिजे. फक्त पहिल्यांदा दुर्लक्ष न करता आणि जबाबदारीने तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. कॅन्सर संसर्गजन्य आहे का आणि साधारण भारतामध्ये कोणत्या प्रकारचे कॅन्सर आढळतात? अजिबात नाही. या वावड्या आहेत की कॅन्सर संसर्गजन्य आहे. म्हणजे ज्यांना असं वाटत असेल त्यांनी हे मनातून काढून टाका की कॅन्सर संसर्गजन्य आहे. कॅन्सर हा तुमच्या शरीरातील पेशींचा रोग आहे. अच्छा. आणि भारतात सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे, महिलांमध्ये प्रामुख्याने आढळता तो, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिक्स कॅन्सर. हे दोन कॅन्सर भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळतात. आणि पुरुषांमध्ये ओरल कॅन्सर, कारण आपल्या इथे तंबाखू खाणारे लोक खूप आहेत, त्याच्यामुळे आपल्या इथे वर्धेत तर एक नंबरवर आहे ओरल कॅन्सर. आणि ड्रिंक्स घेणारे त्या अनुषंगाने मग ते ओरलमध्ये इसोफेगसचा कॅन्सर होतो, त्याच्यानंतर लंग्सचा कॅन्सर होतो. तर हे भारतातले प्रामुख्याने होणारे कॅन्सर आहेत. म्हणजे हा संसर्गजन्य नाही आहे, पण जर तुम्ही त्वरित उपचार केले तर तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि त्याचं लवकर निदान केलं तर तुम्हाला त्याच्यावर उपचार जर लवकर केले तर तो लवकर बरा होऊ शकतो. हो. या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्सर झाला, त्याच्यानंतर तुम्ही त्याची ट्रीटमेंट केली, तर ही लढाई इतकी सहज आणि शक्य नव्हती. नाही, तर ती तुम्ही कशी लढली? याच्यात सगळ्यात जास्त आपल्याला पाहिजे तर आपली इच्छाशक्ती, जे विल पॉवर सगळ्यात मोठी आहे, आणि सकारात्मकता. म्हणजे आपल्याला या रोगातून बरं व्हायचं आहे ही मानसिकता पाहिजे, तर आपल्याला औषधंही लागू पडतात आणि आपण त्याच्यातून लवकर बरं होऊ शकतो. समाजाचा त्याच्यामध्ये किती वाटा असला पाहिजे? समाजाला कॅन्सर पेशंट आहे, तो सर्व्हाइव्ह करतोय, त्या सगळ्यातनं जातोय, अशा वेळेला कुटुंब समाज यांच्याकडनं काय अपेक्षित आहे? ही तुम्ही लढाई लढत होता तेव्हा तुम्हाला काय अपेक्षित होत? ही लढाई लढताना सगळ्यात मोठा सहभाग असतो तो कुटुंबाचा. म्हणजे त्यांनी म्हणजे पावलोपावली सकारात्मकता दाखवली पाहिजे. कारण समजा घरच्या लोकांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी असं म्हटलं की अगो बाई तुला कॅन्सर झाला का, मग ते लोक त्यांना कॅन्सर झाला होता, ते तर असे झाले, ते तर गेले, म्हणजे असे निगेटिव्ह तिथे हे नको. त्याच्यामुळे घरच्यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट पाहिजे, नातेवाईकांचा सगळ्यात मोठा सपोर्ट पाहिजे. आणि जो मला म्हणजे मी त्या बाबतीत भाग्यवान आहे की मला घरच्यांचाही सपोर्ट मिळाला, नातेवाईकांचाही खूप सपोर्ट मिळाला. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया, पण अल्पशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमात. कॅन्सर या विषयावर आपण जाणून घेतोय अर्चना साठेदास यांच्याकडून. कॅन्सर उपचारामध्ये किमोथेरपी आणि रेडिएशनचा भाग किती महत्वाचा आहे, कारण त्याचे दुष्परिणाम होतात असंही ऐकवत आहे, त्याबद्दल आपण बोलूया.
मी प्रामुख्याने मी ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायवर आहे, त्याच्यामुळे मी जास्त ब्रेस्ट कॅन्सरवर सांगेन. याच्यात सगळ्यात मोठा पार्ट असतो तो सर्जरी. म्हणजे अर्धं तुमचं कॅन्सरचं म्हणजे टेन्शन सर्जरीने चाललं जातं. मग राहता राहिला किमो आणि रेडिएशनचा भाग. तर किमो म्हणजे थोडासा आजारापेक्षा उपचार भयंकर असा आहे. काय असतं की आपण आपल्याला ताप आला किंवा कुठलं टायफॉइड झाला मलेरिया झाला की आपण अँटीबायोटिक घेतोच, तर त्याचा आपल्याला साईड इफेक्ट होतो. साध्या क्रोसिन जसं आपण घेतली तर आपल्याला साईड इफेक्ट होतो. तर हे जे जास्त मोठं ड्रग आहे म्हटलं तरी चालेल किमो म्हणजे, तर याचे साईड इफेक्ट आहेत. पण किमो कशासाठी घेतात? किमो आपले जेव्हा सर्जरी होते त्याच्यानंतर समजा एखादा कॅन्सरस सेल आपल्या शरीरात राहिला असेल तर तो ब्लड स्ट्रीम मधून पूर्ण शरीराभर पसरतो, कुठे पसरू शकतो, जाऊ शकतो. म्हणून किमोथेरपी देतात. किमोथेरपी फक्त कॅन्सरस सेल्सला मारते असं नाही, तर ती पूर्ण शरीरातील पेशींना मारते. आणि किमो म्हणजे कसं असतं की आपले आयव्ही थ्रू इंजेक्शन देतात. अच्छा. आणि मग ते पूर्ण ब्लड मध्ये जातं ते औषध. म्हणजे त्याला किमोथेरपी कॅन्सरच्या सेल नाही, किमोथेरपी कॅन्सर सेल सोबत सगळ्याच आपल्या सेल्सला. हा, म्हणून ते साईड इफेक्ट होतात. म्हणजे कसं केस जाणे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम कोलमडणे, नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे अशक्तपणा किंवा इम्युन सिस्टीम आपली लो होते ते किमोथेरपीमुळे. पण काय की तो एक उपचाराचा भाग म्हणून आपण बघितला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ते अनिवार्य आहे किमोथेरपी घेणं. अच्छा, कंपल्सरी आहे ते? अनिवार्य आहे ते. कोणत्याही कॅन्सरला तुम्हाला किमोथेरपी घेणं मस्ट आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाही आहे ना उपाय. आणि दुसरं म्हणजे रेडिएशन. तर ज्यांची लंपेक्टॉमी होते त्यांना रेडिएशन घेणं गरजेचं आहे. तर रेडिएशन म्हणजे काय असतं की ते लाईट असतात, तर ते काय रोज असं 20 ते 25 रेडिएशन डॉक्टर सांगतात. आणि रोज काही सेकंदासाठी आपल्याला फक्त रेडिएशन घ्यावं लागतं, म्हणजे अगदी 10 ते 15 सेकंद. रेडिएशनने काय होतं? रेडिएशननी पण तिथले कॅन्सरस सेल्स मरतात. म्हणजे ज्या भागाला आपल्याला कॅन्सर झालेला आहे, बर्न होतात. हा, ज्या भागाला कॅन्सर झालेला आहे तिथे ते लाईट पाडतात. तर त्या लाईट त्या रेजमुळे तिथले कॅन्सरस सेल्स मरतात. पण त्याचेही साईड इफेक्ट असतात. त्वचा काळवंटे, म्हणजे त्वचाची आग होते. मला जवळजवळ आता 12 वर्ष झाले कॅन्सर होऊन, आणि तेव्हा आम्हाला कोबाल्ट रेडिएशन होतं, म्हणजे मेडिकलला जाऊन आम्हाला रेडिएशन घ्यावं लागायचं. तर त्याचे भयंकर साईड इफेक्ट होते. म्हणजे अक्षरशः मला माझे हे पूर्ण असे इथली स्किन अशी मातीचे घर जशी असतात आणि त्याचे जसे पोपडे निघतात ना, तशी ही पूर्ण स्किन झाली होती माझी. आणि अगदी म्हणजे अंगावर काही नाही असं राहायला पाहिजे होतं, कारण खूप आग व्हायची. त्याच्यानंतर मग आपल्याला गिळायला त्रास होतो, कारण इकडनं रेडिएशन देतात. तर असे साईड इफेक्ट आहे. पण ते मला वाटलं की बा माझी ही स्किन पूर्ववत होईल की नाही, पण होते. 8-10 महिन्यात आपल्याला हा त्रास सोसावा लागतो. रेडिएशन आणि किमोथेरपी याचे दुष्परिणाम तर होतातच, आणि ते तुम्ही अनुभवले पण आहेत. एक तर त्याविषयी थोडंसं, आणि जे केसं जातात ते पूर्ववत येतात का? हो, आपली एकदा ट्रीटमेंट झाली की केस यायला सुरुवात होते. आणि ट्रीटमेंट झाल्यावर 8 ते 10 महिन्यात केस पूर्ववत येतात. हे माझे नॉर्मल म्हणजे ओरिजिनलच केस आहे. आणि रेडिएशनचं कसं आहे की ती जे त्वचा काळवंटे म्हणते मी, आणि तर ती पूर्ण निघून जाते त्वचा, आणि मग नवीन त्वचा येते. त्याचा कालावधी किती आहे? त्यालाही 3-4 महिने लागतात. आणि मी तर म्हणेन की बा जे रेडिएशन आपल्या किमोनंतर जे केस जातात म्हणजे पूर्णच जातात. म्हणजे गाल आणि हे म्हणजे असं एकसारखं होऊन जातं, म्हणजे असे झुपकेच्या झुपके निघतात. तर पण त्याच्यानंतर जे केस येतात ते मला वाटतं किंबहुना आधीपेक्षा चांगले येतात की काय. रेडिएशन आणि किमोथेरपीमध्ये आता काही सुधारणा झाली आहे का? कारण पूर्वी ज्या पद्धतीचं होतं आता अद्ययावत त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली आहे का? हो हो, खूप सुधारणा झाली आहे. आता जे रेडिएशन देतात ते लिनियर ऍक्सिलेटर रेडिएशन मशीन म्हणतात त्याला, तर त्यांनी साईड इफेक्ट एकदम कमी होतात. म्हणजे त्वचाही काळवंडत नाही आणि आगही होत नाही. आता थोडेसे साईड इफेक्ट असतील तर असतील, पण मी जे आता पेशंट पाहते त्यांना म्हणते 25व्या दिवशी त्यांचं रेडिएशनचं ते म्हणतात नाही आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्हाला म्हणजे काहीच दुष्परिणाम वाटत नाही.
तर आता खूप चांगलं झालंय रेडिएशनचं. आणि दुसरं म्हणजे आता एक नवीन टार्गेटेड थेरपी म्हणून आलेली आहे, म्हणजे ती एक प्रकारची किमोच आहे. पण बाकीच्या किमोमध्ये म्हणजे नॉर्मल किमोमध्ये कसं की जेव्हा किमो देतात तर ते कॅन्सरस सेल्सही मारतात, त्याच्यासोबत आपल्या शरीरातले सगळे सेल्स मारतात. पण ही टार्गेटेड थेरपी म्हणजे फक्त कॅन्सरस सेल्स मारते, म्हणून त्याला टार्गेट तिचं टार्गेट असतं कॅन्सरस सेल मारायचं. तर ती फक्त कॅन्सरस सेल्स मारते, त्याच्यामुळे त्यांनी केसही जात नाही, त्याच्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, अंगदुखी, अशक्तपणा हे पण नाही होत. म्हणजे अद्ययावत खूप सुधारणा आता झालेली, चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत. पण एक प्रश्न मला असा विचारायचा होता की या उपचारांच्या दरम्यान मानसिक खच्चीकरण झालं का? कारण मी बहुतांश ठिकाणी असं बघितलेलं आहे की समाज मान्यता ज्या ठिकाणी नसते, ज्याची भीती जनमानसामध्ये आहे, तिथे सामाजिक खच्चीकरण हे जास्ती होतं मानसिक, त्याबद्दल थोडस. हो, मानसिक खच्चीकरण म्हणजे कसं की जे लोक भेटायला येतात म्हणजे त्यांचं इंटेन्शन नसतं, त्यांचा हेतू नसतो की आपल्याला म्हणजे इजा पोचावी किंवा आपल्या भावनिक घाला घालावा, पण ते बोलता बोलता बोलून जातात. एक तर भीती असते त्यांच्या मनात की अगं, आपण जेव्हा त्या किमोच्या दरम्यान आपण जातो किमोच्या पिरियडमध्ये, तर आपल्याला असं म्हणजे नेहमी असं वॉमिटिंग म्हणजे मळमळचं सेन्सेशन होत राहतं, अन्नावरची वासना उडते. तर अशा वेळेस असं वाटतं आपल्याला की कोणी असं अन्नाबद्दल बोलूच नाही, म्हणजे कोणी असं विचारतं, चांगलं आहे ना विचारते, तुला मळमळ होत आहे का? बस त्याच्यानंतर मळमळ हे शब्द जरी म्हटलं आपण तरी आपल्याला उलटी होते, इतकं ते ट्रिमेंडस फिलिंग असतं ते. आणि दुसरं म्हणजे आपले पूर्ण केस जातात, आणि किती नाही म्हटलं तरी बाईला आपला केस म्हणजे एक सौंदर्याचा एक घटक आहे ना, तर तेव्हा मग त्यांना क्युरियोसिटी असते की ही बाई विदाऊट केस कशी दिसते. तर ते म्हणतात की अगं तुझे सगळे केस गेले का, तर दाखव ना कसं दिसते. मग त्यावेळेस काय असतं की जे मानसिकरित्या थोडेसे लो असतात, दुर्बल असतात, मग त्यांचं खच्चीकरण होतं. म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही कॅन्सर पेशंटला भेटायला जाता तेव्हा तुम्ही त्यांना कॅन्सरबद्दल काहीच विचारू नका. म्हणजे कॅन्सर ह्या शब्द सोडून बाकी तुम्ही काहीही त्यांच्याशी बोला, काहीही बोला, त्यांच्या आवडीचं बोला, गाण्याचं बोला, भाजी कशी झाली, काही मार्केटमध्ये आज संत्र कसे आहे, काही काही कुठल्याही विषयावर बोला, फक्त कॅन्सर सोडून तुम्ही काही बोला. म्हणजे मग त्यांचं कसं लक्ष डायव्हर्ट होतं आणि त्यांच्यासाठी थोडस मदत होते. समाजामध्ये असाही काही वर्ग आहे की जो या सगळ्या कामामध्ये हिरिरीने भाग घेतो, जसा हडस 85 हा शब्द मी आपल्याकडून नेहमी ऐकते, असा वर्ग जर असेल समाजामध्ये तर जो पेशंट असेल किंवा ज्यांचं खच्चीकरण होत आहे असे लोक उभारीने समोर येतील आणि प्रतिसाद देऊ लागतील, तर त्या हडस 85 बद्दल मला ऐकायला आवडेल. हडस 85 म्हणजे आमचा म्हणजे आनंदाचा धबधबा म्हणतात ना तसा आहे, की सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणजे हडस 85. आता माझे खूप मित्र आहेत, सगळेच चांगले आहेत, पण हे हडस 85 हे जे समीकरण आहे ना, आपल्याला आपल्या शाळेबद्दल अभिमान असतो आणि शाळेचे मित्रमैत्रिणी भेटले की आपल्याला म्हणजे एक वेगळीच आतून असं खूप असं हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात, तसं आमच्या हडस 85 आहे. आम्ही सगळे एकत्र भेटतो दर महिन्यात एकदा, त्याच्यामुळे काय होतं की इतकं म्हणजे आनंदात पूर्ण तो महिना जातो की पुढच्या महिन्याची आम्ही वाट बघत राहतो की अरे आपण कधी भेटू. म्हणजे सगळे माझे मित्रमैत्रिणी सगळे चांगल्या लेव्हलला आहेत, सगळे कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहेत, पण सगळे जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा एका प्लॅटफॉर्मवर येतात आणि सगळे जमिनीवर आहेत. मुख्य म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या मनाची अवस्था माहिती आहे, सगळ्यांना सगळेजण छोटंसं जरी आपण काम केलं की सगळेजण खूप कौतुक करतात, तर त्याचं आपल्याला छान वाटतं की आपल्या मित्रमैत्रिणींनी आपलं कौतुक केलं की किती छान वाटतं, खूप सुंदर वाटतं. आणि कुठल्याही संकटाला सामना करण्याची जी उर्मी असते म्हणजे जी ती त्यांच्याकडनं मिळते. आता कॅन्सर म्हटलं की एक तर तसंही मानसिकरित्या शारीरिकरित्या माणूस खचलेला असतो, अशा वेळेला अशी ऊर्जा जर मिळाली तर ते मला वाटते औषधालाही चांगला प्रतिसाद मिळतो आणि मनाची उभारी होऊन रोगही लवकर पडून जाईल असं वाटतं. आणि कॅन्सरबद्दलच नाही, अशी मित्रमैत्रिणी आपल्या जीवनात असले तर आपण म्हणजे आपलं जीवनच सुसह्य आणि म्हणजे हेल्दी होईल. आपण हा संवाद असाच चालू ठेवूया अल्पशा विश्रांतीनंतर.
विश्रांतीनंतर परत एकदा आपले स्वागत आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमात. कॅन्सरविषयी प्रश्नांची उकल करतोय अर्चना साठेदास यांच्याकडून. संकट आली की सहुबाजूंनी येतात. एकाच वेळी स्वतःला कॅन्सर झालेला आणि आपल्या आईलाही कॅन्सर झालेला, किती विदारक चित्र असेल ते. एकाच वेळी कॅन्सरची दोन लढाई आणि लढणारी व्यक्ती ही मानसिक ज्या अवस्थेतून जाते आहे त्या अवस्थेचं नाव होतं अर्चना साठेदास. आपण अर्चना मॅडमला हा प्रश्न विचारूया, ते विदारक चित्र, ती स्थिती तुम्ही कशी हाताळली? माझे असे ठाम मत आहे की जो संकटांचा मुकाबला करू शकतो ना, सामना करू शकतो ना, त्यांनाच देव संकट देतो. ह्या संकटांमुळे मी घडली, खंबीर बनली. मला जेव्हा कॅन्सर झाला त्याच्या एक महिन्यानंतर माझ्या आईला कॅन्सर झाला, आणि मँडिबलचा म्हणजे इथला हिरड्याचा म्हणतात त्यांना. ती मी जेव्हा ॲडमिट होती ना तेव्हा ती 8-10 दिवस माझ्यासोबत होती. पण पहा कॅन्सर कसा खूप गुपचूप येतो. आम्हाला कल्पनाही नाही, ती म्हणायची की मला हे दुखतं, माझ्या इथे गाठ आहे. तेव्हा असं वाटायचं की आता या, तेव्हा आमच्या नातेवाईकांमध्ये असं वाटायचं की थोडंसं काही असं वाटलं अरे मला गाठ आहे, म्हणजे सगळे असे काची पडले होते कॅन्सरला. कारण मला असं एकदमच झाला ना कॅन्सर बीटेक, तर मी म्हटलं की नाही ग तुला असंच वाटतं की गाठ आहे वगैरे, गाठ वगैरे नसेल. मग त्याच्यानंतर ती माझ्या लहान बहिणीकडे गेली वर्धेला, तर तिला ते जास्त दुखायला लागलं म्हणून ती डेंटिस्टकडे गेली. तर त्यांच्या निदर्शनास आलं ते आणि ते म्हणाले की आपण आहे ना बायोप्सी करू याची. बायोप्सी हा शब्द उच्चारल्याबरोबरच भीती, तरी तिथे झाली तिची बायोप्सी. आणि तिच्या दुर्दैवामुळे आणि मुख्य म्हणजे आमच्या दुर्दैवामुळे तिला तिथे कॅन्सर डिटेक्ट झाला मँडिबलचा, आणि तो थर्ड स्टेज उलटून गेलेला. म्हणजे तोपर्यंत कुणकुणही लागली नाही की हिला कॅन्सर. म्हणजे आता समजा बघा ना तुम्ही की कोणाची दाढ दुखते तर आपल्या डोक्यात विचार येईल का की हा कॅन्सर असू शकतो? नाही, नाही की नाही. तसंच तिचं झालं. मग तिथून इथे आली ती ट्रीटमेंटला आणि डॉक्टर मेहतांकडेच तिची सर्जरी झाली. आणि ते मँडिबलचा कॅन्सर असल्यामुळे काय झालं की तिचं पूर्ण हे काढून टाकलं, त्याच्यामुळे चेहरा थोडासा विद्रूप झाला. तो तिच्यासाठी थोडासा कोणत्याही स्त्रीला, आणि चेहरा विद्रूप झाल्यावर तिचं थोडंसं तिने मानसिक तिचं खच्चीकरण झालं. पण आम्ही तिला खूप समजवलं की असं नाही, आपल्याला याच्यातून चांगलं व्हायचं आहे, नंतर चांगलं होईल सगळं. पण त्याच्यावर तिचा किमोचा भडीमार झाला, त्याच्यानंतर रेडिएशन, आणि तिचं ॲडव्हान्स स्टेजला कॅन्सर असल्यामुळे काय झालं की तिला जरा पॉवरफुल किमो देण्यात आली, कारण पसरला होता ना थोडासा, त्याच्यामुळे तिला ती सहन नाही करू शकली. ओरलमुळे खाता आणि हा आणि ओरल कॅन्सर असल्यामुळे काय इनटेक काहीच नाही, आणि काहीच न्यूट्रिशियस तिच्या तोंडात म्हणजे पोटात नव्हतं जात, तर नुसतं लिक्विड डाएट, त्याच्यामुळे ती तग धरू शकली नाही. आणि 8 ते 10 महिन्यातच म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर 8 की 10 महिन्यात ती गेली. म्हणजे मला तेव्हा म्हणजे मी सांगू नाही शकत की मला किती म्हणजे आघात झाला माझ्यावर. कारण कोणालाही आपली आई म्हणजे सर्वस्व असतं, आणि ते तिच्या म्हणजे ती खूप वेदना घेऊन माझ्या सगळ्या तर वेदना घेऊनच गेली, पण ती स्वतः तिच्याही वेदना सहन केल्या तिने. खूप तिला वेदना झाल्या मात्र ओरल कॅन्सर असल्यामुळे, आणि कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजचा असल्यामुळे तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्याच्यानंतर म्हणजे संकट कशा हातात हात घालून येतात, तर हे कमी होतं की काय म्हणून महिन्याभराच्या आत, म्हणजे मला वाटतं त्याच महिन्याभराने त्याच दिवशी माझ्या मिस्टरांचं अचानक कार्डिअक अरेस्टने निधन झालं. अरे बापरे. आणि तेव्हा मी माधव नेत्रपेढीच्या सक्षमच्या इथे पलक्कडला गेली होती मीटिंगला, तिथे अभ्यास वर्ग होता. कसं होतं की आई गेली त्याच्यामुळे मला खूप मानसिक धक्का झाला होता, तर माझी किमो सुरू होती तेव्हा. पण सर म्हणाले की तुला थोडंसं चेंजची आवश्यकता आहे तर तू जाऊ शकते. मी त्यांना विचारलं की मी असा अभ्यास वर्ग आहे तुम्ही जाऊ का, ते म्हणाले जा. मग मी तिथे गेली तर तिथे जाऊन पोचत नाही तर मला फोन आला की असं असं झालंय,
म्हणजे तुमचे मिस्टर नाही आहेत आता या जगात. किती म्हणजे किती म्हणजे हो म्हणजे मला तर काय करावं म्हणजे नुसतं म्हणजे हतबल होणं काय असतं. मग तिथून आम्ही परत वापस आलो त्याच्यानंतर काय. पण आईची जागा कोणीही नाही घेऊ शकत आणि आपला नवरा आपलं बॅकबोन असतो त्याच्यामुळे तेव्हा खूप एकाकी वाटत होतं. हां नातेवाईक होते मित्रमंडळी होते सगळे होते पण आपले दोन आधारस्तंभ निघाल्यावर एकाकी पडल्यासारखं खूप. मग स्वतःला सावरून ही लढाई तुम्ही कशी लढली. इफ यू कॅनॉट चेंज द सिच्युएशन एक्सेप्ट इट असं म्हणतात आणि ते खरोखर म्हणजे मला ते स्वीकारावं लागलं कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नुसतं रडत बसून काही फायदा नव्हता. आणि काय असतं की आपण रडलो ना तर लोक चार दिवस विचारतात का ग काय झालं कसं झालं हे ते. पण स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते. आणि ते म्हणजे एक प्रश्न आहे तो हाऊ आर यू इज नॉट अ क्वेश्चन. समजा तुम्हाला विचारलं कशी आहे ग तू आणि आपण म्हटलं की अगो मला नाही का खूपच डिप्रेस वाटत आहे किंवा माझं पोट दुखतं माझं डोकं दुखतं नुसतं कंप्लेंट केलं ना आपण तर कोणीही आपल्याला दुसऱ्या दिवशी विचारणार नाही की तू कशी आहे हे मी जाणून होते. आणि मग तेव्हा मी निर्धार केला की आपल्याला जगायचं आहे कोणत्याही परिस्थितीत जगायचंच आहे आपल्याला आत्महत्या करायची नाही आहे तर मग का बरं आपण तोंड पाडून जगायचं आपण चांगलं समाधानीने जगू आहे सामना करू. आणि मग मी तसा निर्धार केला आणि म्हटलं मग आता मेहता मॅडमला भेटावं जाऊन. म्हणून मग मी म्हटलं आता याच्यानंतर कारण उदरनिर्वाहाची तर सोय पाहायला पाहिजे ना आपल्याला कारण तेव्हा माझी किमोही सुरू होते. मग मी डॉक्टरकडे गेली त्यांनी छान समजवलं वगैरे म्हणजे त्यांना माझ्या म्हणजे मी खूप रिलॅक्स झाली त्यांच्याकडे जाऊन. मग ते म्हणाले मला की मॅडम म्हणाल्या की आपण बघू कारण तेव्हा कसं असतं की ट्रीटमेंट अंडर ट्रीटमेंट होती त्याच्यामुळे मला कुठे दुसरीकडे नोकरी करणं शक्य नव्हतं. तुमचा कालावधी किती होता जो कॅन्सर झाला त्याचा औषधोपचाराचा तो कालावधी 8 ते 10 महिने असतोच. अच्छा मग मला मॅडमनी म्हटलं डॉक्टर मेहतांनी की तुला इतकी मेडिकलमध्ये रुची आहे तर तू मेडिकल ट्रान्सक्रिप्शन कर. तर आपण म्हणजे त्यांचं एक त्याच्यात असं होतं की बा हिला त्याच्यात आवड आहे तर ही ते कोर्सही करेल आणि हिचं थोडंसं दुःखही ती कमी करेल. सगळे अपयशाचे दरवाजे बंद झाले तरी यशाचा एक दरवाजा उघडा असतो असं म्हणतात पण त्याच्यासाठी मनाचा संयम असावा लागतो. सामाजिक मानसिक आणि आर्थिक स्थैर्य ज्यांनी तुम्हाला दिलं ते डॉक्टर अजय मेहता आणि डॉक्टर सुचित्रा मेहता तुम्ही त्यांचा आदर्श घेतला आणि समाजासाठी पण तुम्ही आदर्श राहिलात तो एक जगण्यासारखा जो विषय आहे तो आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. कारण ही लढाई लढताना केवळ मनाचं खच्चीकरण झालंय म्हणून तुम्ही थांबला नाहीत अपयश आलं म्हणून रडल्या नाहीत किंवा आता एकाकी पडली म्हणून लढायचं पण थांबल्या नाहीत तर हिरिनीनी ज्या पद्धतीने तुम्ही समोर गेलात ती लढाई सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे ती आता तुमच्याकडून आम्हाला ऐकायची आहे. आणि त्याच्यात डॉक्टर अजय मेहता आणि सुचित्रा मेहतांनी तुम्हाला जी मदत केली ती पण आम्हाला ऐकायची. डॉक्टर अजय मेहता आणि सुचित्रा मेहता यांच्याबद्दल काय बोलू म्हणजे बोलायला गेलं तर एक मोठी कादंबरीच होईल. डॉक्टर कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर अजय मेहता. आमच्या सगळ्या कॅन्सर पेशंट सगळ्या सर्व्हायव्हरला ते एक देवदूतच आहेत. म्हणजे कोणताही पेशंट त्यांच्यासमोर गेला कितीही वेदना होत असल्या किंवा काही किती भीती असली त्याच्या मनात त्यांना बोलल्यावर अर्धा आजार तुमचा तिथेच पळून जातो. ते तुम्हाला आतमधून असं वाटतं की नाही डॉक्टर म्हणतात ना तर आपण नक्की बरे होणार. म्हणजे इतका डॉक्टरांचं म्हणजे त्यांनी फक्त खांद्यावर हात ठेवला की अगं काही होत नाही तू बरी होणार आहे आपल्याला वाटतं आपण बरे झालो. म्हणजे इतकं त्यांचं जादू आहे ती म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व. डॉक्टर तर ते उत्तम आहेतच ते एक म्हणजे ऑन्कोसर्जन आहेत निष्णात पण ते उत्तम माणूस आहे म्हणजे उत्तम व्यक्ती. तसंच डॉक्टर सुचित्रा मेहता या पण त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या दोघंही ना एकमेकांना पूरक आहेत. त्या स्वतः ऑन्कोसायकोलॉजिस्ट आहेत म्हणजे कॅन्सर पेशंटशी कसं वागायचं हे त्यांना एकदम
माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपण कोणताही प्रॉब्लेम घेऊन गेलो की तो आपला सॉल्व्ह होणार आहे. मग त्यांनी मला संवाद चालू ठेवूया आणि एका छोट्याशा विश्रांतीनंतर परत आपण भेटूया आणि या प्रश्नांची परत उकल करूया. विश्रांतीनंतर पणात एकदा आपले स्वागत आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. आपण कॅन्सर या विषयावर जाणून घेतो आहे अर्चना साठेदास यांच्याकडून. साधना चॅरिटेबल ट्रस्ट आणि मेहता याबद्दल आपण सांगा. आता जशी चर्चा करत होतो आपण, त्याच्यानंतर मग मी CISER आहे त्यांचं जे हॉस्पिटल आहे तिथे, त्या अंतर्गत साधना चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तर तिथे मी तिथे मॅडमने मला म्हटलं की आपण मिळून काम करू इथे. आणि ती ट्रस्ट म्हणजे कॅन्सर पेशंटला नेहमीच मदतीचा हात देणारी असते आहे म्हणजे. तर मग तिथे आम्ही मी तिथे रुजू झाली ॲज अ PRO आणि काउन्सिलर. मग आम्ही मी मॅडम अंजय सर आम्ही सगळ्यांनी खूप प्रोग्राम घेतले, अर्ली डिटेक्शनसाठी अवेअरनेस कॅम्प घेतले, लेक्चर्स ठेवले त्यांचे, त्याच्यानंतर पथनाट्य, त्याच्यानंतर कॅन्सर सर्व्हायवरसाठी मॅडम नेहमीच दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मोठे मोठे कार्यक्रम करतात की त्यांचं मनोबल वाढवायला. तर त्याचं त्यांनी फॅशन शो केले, अजूनही करतो आम्ही, आणि असे म्हणजे असे अगणित प्रोग्राम केले, म्हणजे जवळजवळ 100-150 वरती आमचे कार्यक्रम झाले असतील. आणि मुख्य म्हणजे माझं जे दुसरं लग्न आहे त्याच्यातही मॅडमचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे तुम्हाला सामाजिक आर्थिक या दृष्टीने त्यांनी सक्षम केलं आणि मानसिक दृष्ट्या पण. तर तिथे तुम्ही जे कार्य करत होता, अवेअरनेसचं जे कार्य करत होता PPTद्वारे किंवा याच्याद्वारे, त्याच्याबद्दल 2 मिनिटात मला सांगू शकाल? तिथे अवेअरनेस आम्ही सर मॅडम आणि आम्ही जायचो. मग सर तिथे कुठे कुठे झाले तुमचे कार्यक्रम? भरपूर ठिकाणी, म्हणजे झोपडपट्टीमध्ये सुद्धा किंवा रोटरी क्लब, कॉलेजेस, शाळा, इथे सगळ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम झाले. म्हणजे अर्ली डिटेक्शनसाठी, तंबाखू विरोधी असे, आणि सर्व्हिक्स कॅन्सर महिलांबाबतीत असे पुष्कळ कार्यक्रम झाले. शारीरिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असलेल्या शांतनुदास यांनी आपल्याला लग्नाची मागणी घातली आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला. खरं तर आदर्श ठेवणं आणि वास्तविकतेला स्वीकारणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. शांतनुदास यांनी केलेल्या कार्याबद्दल आम्ही त्यांचं तर अभिनंदन करतोच. सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या विश्वात त्यांना सगळ्यांनी सहज स्वीकारलं की त्रास झाला? शंतनूविषयी बोलताना माझा नेहमीच ऊर अभिमानाने भरून येतो, कारण कॅन्सर सर्व्हायवरशी लग्न करणं हा इट्स नॉट अ जोक. काय असतं, शिवाजी आपल्याला पाहिजे असतो पण तो दुसऱ्यांच्या घरी, पण असं नाही. शंतनूनी ते दाखवून दिलं की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचं एक प्रामुख्याने कारण म्हणजे काय, की तो स्वतः समाजकार्यात रुची असणारा व्यक्ती आहे आणि तो म्हणाला की तू एवढी सर्व्हायवर असून, महिला असून इतकं काम करते तर मलाही तुझ्यासोबत आयुष्यभर काम करायची संधी मिळेल आणि आपण दोघं एकत्र आलो तर आपण चांगलं जीवन जगू शकू. तर म्हणजे मला तर सगळीकडनं म्हणजे चांगलंच होतं, म्हणजे माझ्या आयुष्यात आनंद पेरलाच शंतनुदासनी. पण त्याला थोडेसे म्हणजे मित्र एकदम स्वीकारत नाही कोणाचे कोणाचे, पण त्यांच्या मित्रमैत्रिणींनी किंवा नातेवाईकांनी त्याला थोडंसं खेचलं की बा असं नको करू कारण रिस्क आहे. पण त्याचं म्हणणं असं की आज मी नॉर्मल बाईशी लग्न केलं आणि उद्या समजा तिला कॅन्सर झाला तर, कारण उद्याचं कोणीच काही सांगू शकत नाही ना, तर हा त्याच्या मनाचा खूप मोठेपणा आहे आणि समाजाच्या समोर तो एक आदर्श आहे असं मी मानते. त्याच्यानंतर तो त्याच्यात नुसतं हेच नाही तर त्याच्यात अनेक चांगले गुण आहेत. तुमचे छंद एकमेकांशी जुळतात. हो, तो एक उत्तम तबलावादक आहे, तो छान लिहितो, तो गायक आहे. त्याच्यामुळे आता जे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो तर आम्ही सरांसोबत मॅडमसोबत आम्ही दोघंही जातो, तर सर मॅडम लेक्चर्स देतात, PPT दाखवतात आणि शंतनुदास लिखित आम्ही स्किट्स करतो तिथे,
जे ब्रेस्ट कॅन्सरवर, ओरल कॅन्सरवर आणि त्याचा जनमानसावर परिणाम जास्त होतो. जे डॉक्टर सांगतात ते तर आहे, पण त्यांनी कसं बर्डन येतं लोकांवर की ते त्यांचे मोठे मोठे शब्द, ते थोडंसं हेवी होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही स्किट करतो तेव्हा म्हणजे त्यांना असं सुलभरित्या समजतं सगळं की कॅन्सर म्हणजे काय, म्हणजे कसं हे सगळं, म्हणजे छान वातावरण, म्हणजे असं गंभीर राहत नाही, म्हणजे खेळीमेळीचं राहतं त्याच्यामुळे. आणि आता जे आम्ही जे एक मोठं नाटक केलं होतं मी अर्चना साठे दास नावाचं, तर ते त्याची पण संकल्पना सुचित्रा मेहतांचीच होती. आणि त्याचं संपूर्ण लेखन शंतनू दासने केलं. आणि ते हिंदीत केलं, तसंच आपल्याला मराठीत करायचं आहे आणि महाराष्ट्राभर त्याचे प्रयोग व्हावेत अशी आमची इच्छा आहे. ते त्याची भूमिका काय होती अर्चना साठेदास या नाटकाच्या मागची भूमिका? कारण संगीतात रुची असलेले कवी मनाचे शांतनुदास आज तुम्हाला कॅन्सर अवेअरनेसमध्ये कसं मदत करतात हे पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ते एक तर काय की जेव्हाही माझा कोणताही कार्यक्रम राहिला तर ते माझ्यासोबत म्हणजे निहिरीरी कोणताही काकू न करता भाग घेतात. त्याच्यात ते उत्तम लेखक आहेत, त्याच्यामुळे त्यांना या विषयावर नाटकं लिहितात, स्किट लिहितात आणि ते स्वतः लेक्चर देतात अँटी टोबॅकोवर, म्हणजे ओरल कॅन्सरवर ते स्वतः लेक्चर देतात. आणि जेव्हा आम्ही दोघं जातो, आता आम्ही फ्रीलान्सर कार्यक्रम करतो, जेव्हा मी जाते तेव्हा मी ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हिस कॅन्सरवर सांगते आणि शंतनू ओरल कॅन्सरवर करतो. आणि मग आम्ही दोघं जण स्किट करतो, छान कार्यक्रम होतात, म्हणजे आमच्या मनाला समाधान होतं दोघांच्याही. तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे मी जो संघर्ष केला तसा कोणी संघर्ष करत असेल तर अशा व्यक्तींना आता आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये मी माझ्याकडून निस्वार्थीपणे मदत करायची माझी इच्छा आहे. आणि दुसरं म्हणजे कॅन्सरचं उच्चाटन तर आपण करू नाही शकत, पण ॲटलिस्ट कॅन्सरचं लवकर निदान होण्यासाठी जे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो त्याचा आम्हाला म्हणजे गावोगावी जाऊन प्रचार करायचा आहे की जेणेकरून कॅन्सर झालाच तर तो अर्ली स्टेजमध्ये व्हावा आणि कॅन्सरनी कोणीही मृत्यूमुखी पडू नये असा आमचा मानस आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे? मला वाटतं ते तुम्ही यात्रा करणार आहात. आम्ही आमचा असा मानस आहे, आता ते परमेश्वरावर अवलंबून आहे की कसं जुळवून आणायचं. तर आम्ही म्हणजे छोट्या छोट्या आधी महाराष्ट्रभर फिरणार, आधी विदर्भात, कारण विदर्भाचं कसं की टोबॅको तंबाखू खूप खातात विदर्भातले लोक आणि विदर्भातूनच ओरल कॅन्सरचं प्रमाण खूप आहे, त्याच्यामुळे गावोगावी खेडोखेडी जाऊन याचा प्रचार करायचा की तंबाखूमध्ये किती कार्सिनोजेन असतात, तुम्ही कसं खाऊ नका आणि त्याचे कॅन्सरचे लक्षणं सांगू, प्रायमरी लक्षणं कशी असतात, तुम्ही दैनंदिन जीवनात कसं आहार घ्यायचा, त्याच्यानंतर हायजीन कसं पाळायचं, म्हणजे जेणेकरून जे कॅन्सर होऊ नये म्हणून जे आपण करू शकतो ते त्या लोकांना समजावून सांगायचं. दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांसाठी पण आपण जे कार्य केलं त्याविषयी. सक्षम नावाची जी संस्था आहे त्याच्या अंतर्गत आम्ही दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांसाठी एक गाण्याचा समूह काढला, म्युझिक, त्याचं नाव स्वरदृष्टी. म्हणजे ते काढायचं तात्पर्य हेच की बघ, दृष्टीहीन आणि अपंग आणि नॉर्मल लोक ह्या सगळ्या एकत्र मिळून हे झालं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना एकाच स्ट्रीममधून जायला पाहिजे. म्हणजे काय काय असतं की अंध लोकांचं ऑर्केस्ट्रा आहे पण त्यात सगळे अंध आहे, अपंग लोकांचं आहे त्याच्यात सगळे अपंग आहेत, पण त्यांनाही असं वाटायला पाहिजे की आपण नॉर्मल लोकांपेक्षा वेगळे नाही, आपण नॉर्मल लोकांसारखेच आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तो ऑर्केस्ट्रा काढला आणि त्याचं पुष्कळ प्रयोग झाले. पुस्तक पण लिहिलं आपण? हो, आणि मी ते दिव्यांगांवर पुस्तक लिहिलं सलाम नावाचं. ते लिहिण्याचं भूमिका अशी की बा ते लोक इतक्या वेगवेगळ्या संकटातून रोज जात असतात आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर इतकं हास्य असतं आणि तरीही त्यांची इतकी सकारात्मक वृत्ती असते की फाईट करायची त्यांची जबरदस्त ताकद असते. तर ते मला लोकांसमोर दाखवायचं होतं की अरे आपण तर नॉर्मल आहे, आपल्याला सगळे अवयव आहे, डोळे हात नाक कान सगळे आहेत आणि तरीही आपण छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करतो, आपल्याला हे नाही ते नाही म्हणून सतत रडत राहतो. पण त्या लोकांकडे बघितलं ना तेव्हा आपल्याला समजतं
की किती लोकांना संकट येतात आणि किती लोक दुःख आहेत, पण तरीही ते कसं जीवन चांगलं घालवतात, किती हसत राहतात. कोरोना काळामध्ये आपण कॅन्सर सर्व्हायव्हरला मदत केली ती कशा प्रकारे, कारण हा काळ सगळ्यांसाठीच खूप कठीण होता आणि त्यातल्या त्यात कॅन्सर सर्व्हायव्हर म्हटलं की त्याला कोरोनाची आणखी जास्त भीती होती, तर त्याविषयी ऐकायला आवडेल. तर कोरोना मध्ये असं सांगितलं होतं की जे कॅन्सर सर्व्हायव्हर आहेत, कॅन्सर पेशंट आहेत, हार्टवाले आहेत, तर त्या लोकांना थोडा जास्त भीती आहे कोरोना, म्हणजे त्या लोकांना लवकर लागण होईल, कारण त्या लोकांची इम्युन सिस्टीम कमी असते. तर अशा वेळेस मग आम्ही म्हणजे HCG NCHR आहे, जिथे मॅडम आणि सरांचं जे डायरेक्टर आहेत डॉक्टर अजय मेहता आणि सुचित्रा मेहता, तर तिथे आम्ही आता काम करतो ना, तर त्या लोकांनी ते आणि आम्ही म्हणून आम्ही वेबिनार काढलं कॅन्सर पेशंटचं ऑनलाईन, कॅन्सर सर्व्हायव्हरचं, आणि मग सगळ्यांना बोलवलं आणि मग सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या किंवा सगळ्यांचे प्रॉब्लेम. की आपण ही चर्चा चालू ठेवूया अल्पशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर परत एकदा आपले स्वागत आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमात. कॅन्सर जनजागरण या विषयावर प्रश्नांची उकल करतोय अर्चना साठेदास यांच्यासोबत. अर्चनाताई, सामाजिक कार्यासाठी आपल्याला बरेच पुरस्कार मिळालेत, त्या पुरस्कारांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पुरस्कार म्हणजे कामाची आपल्या पोचपावती असते. खूप पुरस्कार मिळालेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला नागपूर गौरव, मटा सन्मान, डेंटल कॉलेजमध्ये सत्कार झाला, त्याच्यानंतर रोटरी क्लब सप्तकतर्फे असे अजून पुष्कळ पुरस्कार मिळाले आणि मी त्यांची ऋणी पण आहे. पण अशा बऱ्याच संस्थांनी माझं कौतुकही केलं. पण जेव्हा आपण एखाद्या कॅन्सर पेशंटला भेटायला जातो, म्हणजे ॲज अ काउन्सिलर म्हणून मी जेव्हा त्यांच्याशी बोलते, तर तेव्हा त्यांना जो आशेचा किरण मिळतो की नाही आपणही यांच्यासारखं बरं होऊ, तर तो माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. आता पहा, आता आम्ही जे काउन्सिलिंग करते मी सध्या, तर दुबईवरून फोन येतात. आता या लॉकडाऊनच्या काळात तिथून फोन आले होते, म्हणजे ते ती पेशंट कोरोनाच्या काळामध्ये, हां, तर ती म्हणजे तिथून ती दुबईवरून तिचे मिस्टर, तिची सासूबाई, त्या मला विचारायच्या की असं हिला होतं तसं तिला होतं, म्हणजे आणि तिला ती जेव्हा माझ्याशी बोलायची तर ती म्हणायची की मी तुम्हाला फोन करत जाऊ का 2 दिवसातून एकदा, म्हणजे तिला ती म्हणायची माझ्या मनाला उभारी येते की नाही आपणही याच्यातून बरं होतो, तर तो माझ्यासाठी जास्त मोठा पुरस्कार राहतो. या प्रवासामध्ये तुम्हाला कोणाचे आभार मानायचे आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तर मला परमेश्वराचे आभार मानायचे आहेत की कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन त्यांनी मला नेहमी मदत केली आणि नेहमी करतो. त्याच्यानंतर डॉक्टर अजय मेहता ज्यांनी मला पुनर्जन्म दिला, म्हणजे ते नसते तर काय झालं असतं. त्याच्यानंतर डॉक्टर सुचित्रा मेहता ज्या मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आपण कधीही रात्रीही 10 वाजताही 11 वाजता फोन केला दोघांनाही, पण काही प्रॉब्लेम असेल तर ते अटेंड करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. त्याच्यानंतर माझे सगळे मित्रमैत्रिणी HUD 85, माझे सगळे सर्व्हायव्हर मैत्रिणी, सगळ्या बाकीच्या समाजातल्या मित्रमैत्रिणी, माझे नातेवाईक, माझे काका, मामा, मावशी, मामा, बाकी सगळे नातेवाईक, माझी बहीण, माझा भाऊ, या सगळ्यांचे मी ऋणी आहे. आणि सगळ्यात मी ऋणी आहे शंतनुदास, ज्यांनी पूर्ण जीवनाला आधार दिला, ज्यांनी माझ्या आयुष्यात आनंद पेरला. हे सगळा प्रवास करताना सकारात्मक भूमिका असली समाजाची की त्याच्यामध्ये भरच पडते, समाजाला तुम्ही काय संदेश द्याल? समाजाला मी सांगेन की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते तुम्ही जपा. परिस्थिती कधीच एकसारखी नसते, त्याच्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नका. वर्तमानात जगा तुम्ही, म्हणजे भविष्याची खूप चिंता करू नका आणि भूतकाळात रमू नका, तुम्ही वर्तमानात जगा. आणि मी एवढं सांगेन की 40 वर्षाच्या वरच्या महिलांनी दरवर्षी मॅमोग्राफी करणं आणि आपलं चेकअप करून घेणे खूप जरुरी आहे, कारण महिला आनंदी घरची आनंदी आणि सुदृढ तर पूर्ण फॅमिली सुदृढ असते. म्हणून तुम्ही काळजी घ्या. ना हार मे ना जीत मे
किंचित नाही भयभीत मे, संघर्ष पथवर जो मिला ये भी सही वो भी सही। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींच्या या कविता अर्चनाताईंच्या कार्याला अगदी समर्पक ठरतात। अर्चनाताई, आपण इथे आलात आणि कॅन्सर या विषयांच्या प्रश्नांची बहुतांश आपण उकल केलीत, यामुळे दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते। नमस्कार। नमस्कार। Thank you.